ज्याचा बाप एक आणि ज्याची माय नेक असेल त्यांनीच जरांगे पाटलाला ओळखावं, म्हणजे याचा अर्थ काय होतो? आयटी सेलला किती फेक अकाउंट असतात? आयटी सेलला किती फेक अकाउंट आहेत? तुम्ही असं म्हणता की पाटलाचे सारे समोर आहेत, तुम्ही असं का म्हणता की हे सारे पाटला समोर म्हटलं? भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आहोत, महिला म्हणून रोज बघतोय सगळ्या गोष्टी. आमचं महिला म्हणून एकच म्हणणं आहे, म्हणजे तुमचं आरक्षणाला, मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही, आम्ही कधी विरोधही केलेला नाहीये. सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत, आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय, पण ज्यावेळेस आम्ही काही मतं मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा, महिलांच्या बाजूनी म्हणा, तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं. तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचं आहे की कितपत योग्य आहे, त्याचं समर्थनच करणार नाही महिलांच्या बाबत. महिलांच्या बाबत एक मिनिटात दिलगिरी होती. तर माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ 19,000 माझे फॉलोअर्स आहे, 5,000 माझे फ्रेंड आहेत. मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि ह्या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात. असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे, माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत, एससी समाजाच्या महिला आहेत, ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते. मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखादं, जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे, मग आम्हाला एक आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये का महिला म्हणून मत मांडायचा? का आम्ही मांडलं नाही पाहिजे? तुम्हाला आम्ही मांडतो त्यावेळेस आम्हाला आम्हाला डायरेक्ट बुधवार पेठेतल्या बायका बोललं जातं. ते मूर्खपणा, हे कितपत योग्य आहे? ते मूर्खपणा आहे ना, आपण समर्थन करत नाही. तुम्ही जसं सगळ्या जाती धर्मात करता तसं आम्ही करू. हे 8,000 झाल्या निवडी सगळ्या जाती धर्माची आहे. भांडलो असतो का? आत्ता भांडलोय. निवडू नका आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोललेत ना माझ्या तोंडून मी त्या दिवशी जे शब्द गेले ते तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो. एक मिनिटात दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्याला न्याय देतो ना मी करतो. पण ते करणाराचा तुम्ही तर निश्चित सांगितला आणि समर्थनच नाही. ते लोकच नाहीत आमचे, आमचे लोकच नाहीत. ते एक महिला काहीतरी मत मानते काय म्हणताय? तुम्ही जात बदला, तुम्ही बदला, म्हणजे पक्षाचं काम करतोय याचा अर्थ असं नाही होत ना. प्रत्येकाला ज्याचं त्याचं, हे बघा तुम्ही कोणत्या विचाराने काम करता हे आपण कुणालाच प्रेशराइज नाही करू शकत ना, कुणीच नाही करू शकत. आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात, ज्या महिला पार्टीत काम करतात, माझे लोक तुमचे तुमचे समर्थक आहे ना, कोण बोलणार आहे आम्हाला? आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय, बोलण्याचं नाही करत आहे. बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार. असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला पाहिजे. ते लोक नाही त्यांचं समर्थन करणार नाही, पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात. आता दाखवू तुम्हाला पोस्ट, ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची माय नेक असेल त्यांनीच जरांगे पाटलाला ओळखावं, म्हणजे याचा अर्थ काय होतो? उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत. मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन आहेत ना, मला बंद आहेत, बंधन आहेत ना. आई येतं कोणी? आई येतं. मग मी भाषेत, मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात नका ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा, एक महिला म्हणून तुम्हाला ही भाषा नाही शोभत. सांगतो मी महिलांच्या बद्दल कोणी बोलायचं नाही. डायरेक्ट आई बहिणीवर शेवटचं उत्तर देतो. भुजबळ साहेबांचं माझं वैयक्तिक वैचारिक, तरी पण महिलेंबद्दल जी घोषणा दिली मी एक मिनिटात बंद करायला लावली. तुम्ही क्लिपा काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समोर, महिलेबद्दल नाही बोलत. मी पुन्हा एकदा आव्हान करतो. आता तुमचं परवाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी. अरे बाबा, मी आव्हान करतो पुन्हा एकदा. आता थोड्या वेळा प्रेज येऊ की महिलांबद्दल ती कोणत्या जाती धर्माची असो अजिबात बोलायचा. धमकी नको किंवा काही नाही, बोलायचंच नाही म्हणून सांगतो. सगळ्या जाती धर्मांच्या पोरांना आज तुम्ही म्हणताय तुमच्या तुमच्या माता भगिनी. अरे तुमच्या माता भगिनी तर ऑर्डर पण आहेत ना. बोललो ना मग आत्ताच मी. मग तेच म्हणते तुम्हाला, आपण ऑलरेडी तेव्हापासून चालू आहे हा विषय. आज आम्हाला चान्स मिळाला तुम्हाला भेटायचा. आम्ही खूप दिवसापासून भेटायचं, आम्हाला भेटायचं भेटायचं, पण वातावरण एवढं चेंज झालं की तुमच्या बाजूने झालं. एक मिनिट.
आम्ही राजकीय विषय बोलतच नाहीये. आम्ही फक्त माता आम्ही माता भगिनींचाच विषय बोलतो. आम्हाला बाकीचं काहीच घेणं देणं नाहीये. मोबाईल टाकून आलो तो आयडेंटिटी आहे ना आमची ती. कारण आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देतात ना. आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देतात. होऊन जाईल ताई लक्षात ठेवा. हे आरसीएन हे गोष्टी आपल्याला कंटिन्यू राहायचंय. त्याच्यामुळे मी एक मिनिटात तुमच्याकडून झाले. एक आपल्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र. आता ही बाई मराठा समाजाची ही माझ्यासोबत काम करते. त्यांना विचारा आम्ही कधी कोणी आम्हाला जातीभेद केला का काम करताना. काय सांगितलं आणि आम्ही केला का करताय. मी त्यांना सांगायला लागलो ना त्या पद्धतीने. माझे काय म्हणलं मी तुमच्याकडून झालो. मी बोलतोच त्यांना झापतो चांगला. तुम्ही लगेच श्वास मोठा सोडायला पाहिजे. हो आम्ही श्वास मोठा सोडलाच पण आता चर्चा तेच तर सांगतोय तुम्हाला. कारण सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या बाजूनी लोक काय बोलतात हे दाखवतात. खपून घेणार नाही. पण तुमच्या हजार महिलांना शिवे देतात हे दाखवत नाही. ते लोक नाही म्हणलो मी त्यांना खपून घेणार नाही. सेपरेट प्लीज घेणार नाही. नाही काय संबंध नाही. महिला बाबत जात नाही. दूर दूर रखा. आयटी सेलला किती फेक अकाउंट असतं. आयटी सेलला किती फेक अकाउंट आहेत. तुम्ही असं म्हणता की पाटलाचे सारे समोर. तुम्ही असं का म्हणता की हे सारे पाटला समोर चुकीचं बोलताय. आमच्या ओरिजिनल पोस्टवर माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे आणि मला कायदा चांगलं माहितीये. पण पोस्ट कोणते आयटी सेलचं कशाला सांगता. मला काय करायचं आयटी सेलचं. कसं आयटी सेलचं पडले तुम्ही मला बोलले का काही. मी काय एखादी कॅबिनेट मंत्री आहे का काय. चालू किया चालू करणार. हा सर बोलो ना. करताव सर अकेला आहे माहित. अकेला क्या क्या करू. हा ना विकारा मी फोन करतो. एक आदमी क्या क्या करू. कोण येतो व्यक्ती. काय नाव आहे त्यांचं. हा मग तुम्ही काय बोलले. आयटी सेलचा काय संबंध आमचा. माझ्या वैयक्तिक अकाउंट काहीतरी करायला आल्यासारखं बोलू नका. मी तुमच्याकडून झालोय. त्यांनी काळजी घ्यायची. मी तुमची घेतली नाही ना. असं तुम्ही नका बोलून दाबू नका. तुम्ही महिला मी तुमच्याकडून झालोय. आयुष्यभर होईल. कारण माता भगिनी सगळ्या समाजाची ताई आयुष्यभर शब्द केला. आयुष्यभर कधी सांगा. हे सोडून हे सोडून तुम्हाला त्रास द्यायचा नाही. आम्ही तुम्हाला काही त्रास द्यायला आलेलो नाहीये. आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करायच्या पण नाही. हे सोडून तुमच्याकडून नाही. एक दोन शब्द दिला ना काहीच नाही. आम्हाला फक्त बुक द्यायचं. तुम्हाला निघायचं. काय अर्थ आहे त्याचा. काहीच नाही. आणि याची शिकवण नाहीये. शिकवा तुमच्या कार्यकर्त्यांना. आमचं काहीच म्हणणं नाही. नाही कोणीच कोणाला बसवत नाहीये. जे काय व्हायचं ते कायद्याने सोडणार. पण कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. एवढंच म्हणणं काहीच नाही. बाकी काहीच नाही. फोन धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.